नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. गुढीपाडवा म्हणजे नव वर्षाची सुरुवात. अशा गुढीपाडव्याचे औचित्य साधून माजी नगराध्यक्ष व नगरसेविका प्रज्ञा धेंडे बनसोडे यांच्यातर्फे रस्त्याचे काँक्रिटीकरण व इतर विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नवरेनगर येथील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. फक्त अंबरनाथ मधील नव्हेच तर बदलापूर सुद्धा बोलत आहेत की अंबरनाथ खूप चांगलं झालं आहे, सगळ्या सुख सुविधा अंबरनाथ मध्ये मिळत आहेत असे आमदारांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, नगरसेवक रवी पाटील, सुभाष साळुंके, किरण कांगणे, निखिल वाळेकर, सदाशिव पाटील, शाखा प्रमुख रोहित धेंडे, महिला शहर संघटक मालतीताई पवार व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. नमस्कार, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. मी रोहित भगवान धेंडे, या प्रभागाचा शाखा प्रमुख आणि आपल्या प्रभागाच्या नगरसेविका प्रज्ञा रोहित धेंडे माजी नगराध्यक्षा यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या विभागातील बरीचशी कामं करून घेतली होती. त्याचाच भाग म्हणून दोन काँक्रीट रोड, एक सिद्धिविनायक नगरचा अंतर्गत रस्ता व एक सिद्धिविनायक नगर ते राऊल इस्टेटपर्यंतचा अंतर्गत रस्ता, हे दोन्ही 1,20,00,000 काँक्रीट रोड मॅडमनी मंजूर करून घेतले होते. आज त्याचं भूमिपूजन पालक स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या सर्वांच्या हस्ते करण्यात आलं व नागरिकांना असा विश्वास देण्यात आला की येत्या पुढील 3 महिन्यात तुमचा पूर्ण रस्ता काँक्रीट करण्यात येईल. त्यामुळे प्रभागातील सर्व नागरिक हे पूर्वीपासूनच आनंदी आहेत, पण आज काँक्रीट रस्ता होतो म्हणून आज त्यांचा आनंद पाडव्याच्या दिवशी द्विगुणित झाले. सर्व नागरिक, माता भगिनी, आता शेख साहेबांनी सांगितलं, मॅडम नगराध्यक्ष असताना त्यांनी या वार्डासाठी त्यांच्या कामाचा धडाका लावला होता, परंतु मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की आम्ही संपूर्ण शहराच्या कामासाठी धडाका लावलाय. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.